गोरक्ष चालिंदर चर्पटाश्च अडभंग गानीफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी सज्ञाम भ्यूमांब भूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ कथासार अध्याय 39। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री माता पितृभ्याय नमः। श्रोते हो, सर्पटीनाथांनी पृथ्वीवरील गया प्रयाग काशी रामेश्वर इत्यादी सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा करावे असे त्यांच्या मनात आले। मग ते बद्रिकाश्रमात गेले आणि त्यांनी शंकरांचे दर्शन घेतले। मग तेथेच त्यांनी यानास्त्राचा प्रयोग मंत्रून ते भस्म कपाळाला लावले व ते स्वर्गात जायला निघाले। प्रथम ते सत्यलोकामध्ये गेले। तिथे ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून उभा राहिले। त्यांना पाहून ब्रह्मदेव हा योगी कोण, कुठून आला वगैरे चौकशी करू लागले। त्यावेळी नारद तिथेच होते। त्यांनी चरपटीची जन्मापासूनची सर्व हकीकत कथन केली। ती ऐकल्यावर ब्रह्मदेवाने आनंदाने त्यांना मांडीवर घेऊन येण्याचे कारण विचारले। तेव्हा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे असे चरपटीनाथांनी सांगितले। मग ब्रह्मदेवाने त्यांना तेथेच राहण्याचा खूप आग्रह केला। ब्रह्मदेवाच्या आग्रहासाठी ते तिथे एक वर्ष राहिले। चरपटीनाथ व नारद एकमेकांच्या विचाराने राहत होते। एके दिवशी नारद अमरपुरीस गेले। त्यांना पाहून इंद्राने विनोदाने म्हटले, यावे कळीचे नारद। इंद्राचे शब्द ऐकून नारदाला राग आला। ते मनात म्हणू लागले की तुलाही एकदा अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। असा विचार करताच नारद तिथून निघून गेले। या गोष्टीला काही दिवस झाले तरी नारदांच्या मनात इंद्राचे शब्द घर करून होते। चरपटीनाथांकडून इंद्राची फजिती करण्याचा बेत नारदाने आखला। नारद एके दिवशी फिरण्यासाठी चरपटीनाथांना बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेले। जाताना चरपटीनाथ हळूहळू चालत होते। तेव्हा या चालीने आपण लवकर पोहोचणार नाही असे नारदांनी त्यांना म्हटल्यावर चरपटीनाथ म्हणाले की आम्हा मनुष्याची चालायची गती एवढीच, चपळपणाचा एखादा उपाय तुम्हाला माहीत असल्यास तो योजावा आणि मला घेऊन जावे। मग नारदांनी त्यांना गमन कला अर्पण केली। ती कला विष्णूकडून नारदाला मिळाली होती। त्यामुळे इच्छिल्या जागी जाता येत होते। ती चरपटीनाथांना आता प्राप्त झाली। त्रिभुवनातील सर्व गोष्टी डोळ्यांना दिसू लागतात। लोकांची आयुष्य कळतात। चोरून केलेली कामे समजतात। कोण कुठे आहे हे लक्षात येते। अशी ती गमन कला चरपटीनाथांना प्राप्त होताच त्यांना खूप आनंद झाला। मग डोळ्याचे पाते लवते न लवते व तोच ते अमरापुरीला इंद्राच्या बागेत पोहोचले। तिथे गेल्यावर चरपटीनाथ नारदांना म्हणाले की मला बागेतली फळे खावीत असे वाटते। नारद त्यांना म्हणाले, मग तुझा हात कोण धरणार? तुला खायची फळे तेवढी जेवढी खायची फळे तेवढी खा। मग चरपटीनाथांनी भरपूर फळे तोडून खाल्ली। नंतर तिथली बरीचशी फुले तोडून ब्रह्मदेव देवपूजेला बसले होते तेथे नेऊन ठेवली। याप्रमाणे तो नेहमी इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात असे व फुले घेऊन जात असे। त्याच्या या प्रकाराने बागेचा नाश होऊ लागला। हा नाश कोण करतोय याचा इंद्राचे माळी शोध घेऊ लागले, पण त्यांना काही केल्या पत्ता लागेना। मग एके दिवशी ते लपून बसले। थोड्या वेळाने नित्याप्रमाणे नारद व चरपटीनाथ दोघे बागेत शिरले। चरपटी फळे तोडू लागला तोच रक्षकांनी मागून येऊन नाथांना धरले व ते पाहून नारद सत्य लोकास पळून गेले। इकडे रक्षकांनी चरपटीनाथाला यथेच्छ बडवले, त्यामुळे त्यांना राग आला। त्यांनी लगेच वाताकर्षण अस्त्र सोडले, त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस झाले। श्वासोश्वास बंद पडले। डोळे पांढरे झाले। तोंडातून रक्त येऊ लागले। त्या माळ्यांची ही स्थिती पाहून अन्य माळी घाबरून मागच्या मागेच पळून गेले आणि त्यांनी इंद्राला जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा तेजस्वी मुलगा बागेत फिरत आहे, त्याला आपल्या रक्षकांनी हटकले तर त्याने त्यांचे प्राण घेतले। सर्व बागेची नासधूस केली आहे। आमचे त्याच्यापुढे काही चालत नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इथे आलो आहोत। हे ऐकून इंद्राने देवसेनेला बोलावून सांगितले की तुम्ही त्याला पकडून शिक्षा करून इथे आणा। तो अवतरत नाही असे दिसले तर युक्त प्रयुक्तीने धरून आणा। देवांची ती सेना पाहून चरपटीनाथाने चातुर्याने वाताकर्षणाच्या सहाय्याने सर्वांची फटफजिती केली। देवसेनेची वार्ता समजण्यासाठी इंद्रांनी दूत पाठवले होते। त्यांनी तिथली वार्ता इंद्रांना सांगितली की देवांची त्यांच्यापुढे काही चालत नाही, तो पुढे येऊन तुमचेही प्राण घेईल आणि सर्व नगरी ओसाड करील असे वाटते। तो लहान दिसत असला तरी कृतांतासारखा आहे। हे ऐकून इंद्र घाबरला। त्याने लगेच ऐरावत तयार करण्याची आज्ञा केली। तेव्हा हेर त्याला म्हणाले, हा त्या मुलाच्या हातात धनुष्यबाण नाही किंवा कोणतेही अस्त्रही नाही, कोणती तरी विद्या त्याला साध्य झाली आहे। पाहता पाहता तो लोकांना मरणोन्मुख करतो। आपण तेथे जाऊ नये, येथूनच काहीतरी उपाय करावा, नाहीतर शंकरांना मदतीला आणावे, म्हणजे ते लगेच देवांना उठवतील, नाहीतर सर्व देव मरून जातील। हेराचे बोलणे ऐकून इंद्राल कैलासाला आले। शंकरांच्या पाया पडून त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। शंकरांनी तो कोण आहे असे विचारले तेव्हा इंद्र म्हणाले की मी त्याला अद्याप पाहिला नाही, त्याने माझ्या बागेचा नाश केला, म्हणून मी सैन्य पाठवले, परंतु ते सर्व मरणोन्मुख होऊन झालेले आहेत,
म्हणून मी पळत येथे आलो. हे ऐकून शंकरांनी आपल्या गणांना त्यांच्यावर चालून जाण्यासाठी सिद्ध करायला सांगितले आणि विष्णूलाही बरोबर येण्याचा निरोप दिला. मग अष्टभैरव अष्टपुत्र व गणासा शतकोटी समुदाय बरोबर घेऊन शंकर अमरावतीस गेले. ती प्रचंड सेना पाहता चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्र जपला, त्यामुळे शिवासह सर्व हवालदिल झाले. इंद्रशंकर आणि त्यांची प्रचंड सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागले आणि मनात म्हणाले की अहंकारी माणसाला शिक्षा झाली हे बरे झाले. शिवदूतांनी वैकुंठाला जाऊन हा सर्व प्रकार विष्णूंना सांगितला, त्यामुळे 56 कोटी अनुयायांसह विष्णू तडक अमरावतीस आले. शिवासह सर्वांची झालेली दयनीय अवस्था पाहून विष्णूंना राग आला. त्यांनी आपल्या गणांना युद्ध करण्याची आज्ञा दिली. आपण स्वतः हातात गांडीव धनुष्य व सुदर्शन घेऊन युद्धात सज्ज झाले, पण सरपटीनाथांनी युक्तीने मोहनास्त्र टाकून त्यांच्या हातातील शस्त्रास्त्रांचा बंदोबस्त केला. संपूर्ण विष्णूगणांची अवस्था ही अशीच झाली. आपल्या गणांची ही दुर्दशा पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली. विष्णूने भयंकर संतप्त होऊन ते मोठ्या आवेशाने उगारले, परंतु ते नाथांजवळ जाताच निष्प्रभ झाले. सरपटीनाथ हा प्रत्यक्ष पिप्पलायन नारायणाचा अवतार म्हणजे तो आपला स्वामी ठरतो, असा विचार करून सुदर्शनाने नाथांना वंदन केले व ते त्यांच्या उजव्या हातात जाऊन बसले. सरपटीनाथांच्या हातात सुदर्शन गेल्यामुळे तोच साक्षात विष्णू वाटू लागला. आपले सुदर्शन त्यांच्या हातात पाहून विष्णूला मोठे आश्चर्य वाटले. मग विष्णू हातात गदा घेऊन नाथांजवळ येऊ लागला. तेव्हा सरपटीनाथांनी वाताकर्षणाची योजना केली, त्यामुळे विष्णू ही धाडकन जमिनीवर कोसळला. हातातील गदा लांब पडली व शंख इत्यादी आयुधेही गळून पडली. मग सरपटीनाथ विष्णूंजवळ आले व त्यांनी त्यांच्या गळ्यातील कौस्तुभ मणी काढून घेतला, वैजयंती माळ घेतली, तसेच मुकुट शंख गदा हेही घेतले. नंतर ते शिवाजवळ गेले, त्यांची आयुधे घेतली. एवढे झाल्यावर ते सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवासमोर नम्रपणे उभे राहिले. शिवांची व विष्णूंची आयुधे घेऊन आलेल्या सरपटीला पाहताच ब्रह्मदेव प्रथम दचकले. नंतर त्यांनी त्यांचे प्रेमभराने स्वागत केले, परंतु काही घोटाळा झाला आहे असे समजून ते चिंतेत पडले. मग नाथांना जवळ येऊन ही आयुधे कुठून आणलीस म्हणून युक्तीने विचारपूस करू लागले. तेव्हा सरपटीनाथांनी घडलेला सर्व सविस्तरपणे वृत्तांत सांगितला. ते ऐकून ब्रह्मदेव घाबरले व त्यांना म्हणाले, मुला, विष्णू हा माझा बाप व तुझा आजा आहे. महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल आणि मग आपले काही चालणार नाही. तेव्हा तू लवकर जाऊन त्यांना उठव, नाहीतर मला मारून टाक. ते ऐकून सरपटीनाथ लगेच त्यांना सावध करण्यास तयार झाले. ब्रह्मदेव व सरपटी अमरापुरीला आले. तेथे विष्णू शंकर इत्यादी देव निचेष्ट पडलेले ब्रह्मदेवांनी पाहिले. तेव्हा त्यांनी देवतांना लवकर सावध करण्यास सरपटीनाथास सांगितले. मग सरपटीनाथांनी वाताकर्षणास्त्र परत घेतले व जे गतप्राण झाले होते त्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले. मग सरपटीनाथाला विष्णूंच्या व शंकरांच्या पाया पडण्यास सांगितले. त्यांनी हा कोण म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथांच्या जन्मापासूनचे वृत्त विष्णूला सांगितले. विष्णूची व शिवाची भूषणे ब्रह्मदेवांनी परत देविली. मग सर्व मंडळी मोठ्या आनंदाने आपापल्या स्थानी परत गेली. नंतर नारद गायन करीत इंद्राजवळ गेले व नमस्कार करून त्यांना म्हणाले, कोणत्या नारदाने कळ लावली म्हणून तुम्हाला इतकी संकटात पडावे लागले? आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही मात्र आमच्या कळ लाव्या आम्हाला म्हणता. आता आजचा प्रसंग तरी आमच्या त्या कळीमुळे नाही ना उडवला. मला वाटते तुम्हाला कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो. नारदाचे हे बोलणे ऐकून इंद्र मनात खजील झाला. मग त्याने नारदांची पूजा करून त्यांची पाठवणी केली व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद म्हणणे सोडून दिले. नंतर ब्रह्मदेव सरपटीनाथांना येऊन सत्यलोकात गेले. नंतर पर्वणी पाहून ते मणिकर्णिकेच्या स्नानाला गेले. 21 स्वर्गीचे लोकही स्नानाला आले होते. यानंतर सरपटीनाथ ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव एक वर्षभर सत्यलोकात राहिले. तेथून मग पृथ्वीवर येऊन ते पाताळात गेले. त्यांनी भोगावतीचे स्नान केले. त्याचबरोबर सप्त पाताळ फिरून बळीच्या घरी जाऊन वामनाच्या पाया पडले. बळीने त्यांचा चांगला आदर सत्कार केला. अशा तऱ्हेने बळीकडून मोठा सन्मान घेऊन मग पुन्हा सरपटीनाथ हे पृथ्वीवर आले. तशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ कथासार अध्यायाचे 39 अध्याय संपलेले आहेत आणि सर्व नवनाथांच्या आपण या भरपूर अशा श्रवणीय कथा आपण ऐकलेल्या आहेत. यामध्ये काही शंका नाही. इथपर्यंत आपण सर्व अध्याय ऐकत आलेले आहात असे मी समजून आपल्याला बोलत आहे की आपला जो आता शेवटचा 40वा अध्याय आहे त्यामध्ये आपण इंद्र देखील आता ताकदवर होणार आहे. कसा ताकदवर होणार आहे, नवनाथांचा कसा आशीर्वाद त्यांना इंद्राला मिळणार आहे, इंद्र सोमायोगाचे आयोजन करणार आहे, त्यामध्ये नवनाथांना तो बोलवणार आहे आणि त्याची जी कथा आहे सविस्तर ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. तसेच फलश्रुती जी आहे या 40 अध्यायांची ती देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 40व्या अध्यायातच सांगणार आहे.
त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. अध्यात्माविषयीचे श्रावण महिन्यातील सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. पुढील 30 दिवसांमध्ये 300 व्हिडिओ येण्याचा आपला चॅनलचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आपण या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हावे अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करत आहे. लक्षात घ्या, आपण या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हावे असे मला खरंच मनापासून वाटते आणि या अध्यात्मातल्या या गोष्टींचा आपण लाभ घ्यावा. तसेच व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करावे आणि इतर आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना देखील या कथांचा आस्वाद घेऊ द्या. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे की 50,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होत आहेत, मराठी भक्ती परिवार वाढत आहे, त्यामुळे आपला सहयोग फार महत्त्वाचा आहे. लक्षात राहू द्या, भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.